खालील तक्त्यात आयाने पुनर्नवीनीकरण केलेल्या साहित्याची सूची दिलेली आहे आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि त्यामध्ये सांगितले आहे की कि आयाने किती किलोग्रॅम वजनाचे कोणकोणते साहित्याचे पुनर्नवीनीकरण केलेले आहे तर आपल्याला शोधायचे आहे की आयाने कागद आणि अल्युमिनियम मिळून किती किलोग्रॅम साहित्याचे पुनर्नवीनीकरण केलेले आहे तर या तक्त्यामध्ये आपण पाहू शकतो की आयाने ॲल्युमिनियमचे एकूण एकशे चौतीस किलोचे पुनर्नविनीकरण केले आहे आणि त्याचसोबत दोनशे सत्याहत्तर किलो कागदाचे पुनर्नविनीकरण केलेले आहे आणि जर आपण या दोन्ही संख्यांची बेरीज केली तर आपल्याला समजेल की आयाने कागद आणि ॲल्युमिनियम मिळून किती किलोग्रॅम साहित्याचे पुनर्नवीनीकरण केले आहे तर चला हे दोनशे सत्याहत्तर आणि एकशे चौतीस यांची बेरीज करून शोधूयात की हे एकूण किती आहेत आणि मला आवडेल की तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ पॉज करावा आणि याची बेरीज स्वतः करण्याचा प्रयत्न करावा आणि आपण मागील खूप साऱ्या व्हिडिओमध्ये अशी बेरीज करण्याच्या अनेक पद्धती पाहिल्या आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे आपण एकशे चौतीसची ची फोड करणार आहोत किंवा आपण एकशे चौतीसला ला खुले करून ह्या दोनशे सत्याहत्तर मध्ये मिळवणार आहोत हे तुम्ही मनातल्या मनात देखील करू शकता परंतु आपण येथे नेमकं कर काय करत आहोत हे दाखवण्यासाठी मी येथे एक संख्या रेषा काढून घेतो ही झाली माझी संख्या रेषा अर्थात या संख्या रेषेची येथे काही गरज नव्हती परंतु आपण येथे नेमकी काय करत आहोत हे स्पष्ट दिसण्यासाठी या संख्या रेषेची मदत होईल आणि आपण येथे सुरुवात करूयात या दोनशे सत्याहत्तर पासून हे झाले आपले दोनशे सत्याहत्तर आणि या दोनशे सत्याहत्तर पासून सुरुवात करून आपल्याला त्यामध्ये मिळवायचे आहेत एकशे चौतीस आणि हे मिळवण्यासाठी मी या दोनशे सत्याहत्तरमध्ये मिळवणार आहे हे शंभर आणि जर आपण या दोनशे सत्याहत्तरमध्ये आपण शंभर मिळवले तर आपल्याला मिळतील तीनशे सत्याहत्तर येथे आहेत दोनशे आणि या दोनशेमध्ये आपण जर हे शंभर मिळवले तर होतील तीनशे आणि हे सत्याहत्तर जसेच्या तसे म्हणजेच आपण या दोनशे सत्याहत्तर मध्ये शंभर मिळवले की आपण पोचलो तीनशे सत्याहत्तर वर आता या तीनशे सत्याहत्तर मध्ये मी मिळवणार आहे हे तीन दशक आणि हे तीन दशक म्हणजेच तीस म्हणून आपण या तीनशे सत्याहत्तर मध्ये आता मिळवणार आहोत हे तीस आणि समजा जर आपल्याकडे या ठिकाणी असते तीनशे सत्तर आणि त्यामध्ये मिळवले असते तीस तर झाले असते चारशे आणि या चारशेमध्ये हे उरलेले सात मिळवले असते तर झाले असते चारशे सात म्हणजेच आपण या तीनशे सत्याहत्तरमध्ये हे तीस मिळवले की आपण पोहोचलो चारशे सातवर आता आपल्याकडे उरले आहेत चार आणि जर या चारशे सातमध्ये हे चार मिळवले तर आपण कुठे पोहोचू या चारशे सातमध्ये जर आपण तीन मिळवले तर आपण पोहचू चारशे दहावर आणि या चारशे दहा मध्ये जर आपण उरलेला एक मिळवला तर आपण पोहचू चारशे अकरावर तर आपण पाहू शकतो की या दोनशे सत्याहत्तर मध्ये एकशे चौतीस मिळवले की आपल्याला मिळतात चारशे अकरा तर आपण म्हणू शकतो की आयाने एकूण चारशे अकरा किलोग्रॅम वजनाचे कागद आणि ॲल्युमिनियमच्या साहित्याचे पुनर्नवीनीकरण केले आहे